नमस्कार श्रीनंदन रेसिपीजमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आज आपण गणपती बाप्पाच्या प्रसादासाठी लागणारे तैनीचे मोदक कसे बनवायचे ते बघणार आहोत अगदी खुसखुशीत कुछ असे झाले आहेत त्यासाठी आपण सुरुवातीला सारण तयार करून घेऊयात खाव्याचे मोदक मी बनवणार आहे जनरली आपण खोबऱ्याचं सारण तयार करतो याचं थोडंसं व्हेरिएशन करून मी खाव्याचे मोदक कसे बनवायचे ते बनव दाखवणार आहे त्यासाठी खवा मी पावशर घेतला आहे तुम्हाला जेवढ्या क्वांटिटीमध्ये बनवायचं असेल तेवढ्या क्वांटिटीमध्ये तुम्ही खवा वापरू शकता खव्याच्या निम्मी साखर यामध्ये मी घातली आहे खवा थोडासा गोडसर असतो त्यामुळे साखर कमी घातली आहे तुम्हाला जर जास्त गोड आवडत असेल तर तुम्ही जास्त साखर वापरली तरी काही हरकत नाही मी निम्मी साखर वापरली आहे आता हे आपण व्यवस्थित मिश्रण परतून घ्यायचं आहे साखर घातल्यानंतर हे खव्याचं जे मिश्रण आहे ते थोडंसं पातळ होतं ते पूर्णपणे आपण आठवून घ्यायचं आहे तैनीचे मोदक बनवताना आपण शक्यतो खोबऱ्याचं सारण करतो थोडासा बदल म्हणून हे आपण खाव्याचे मोदक करायला हरकत नाही हे अशा पद्धतीने आपण खवा सतत हलवत राहायचा आहे नाहीतर खाली लागून करपू शकतो साखर घातल्यानंतर असं मिश्रण पातळ होतं हे आपण आठवून घ्यायचं आहे जोपर्यंत हे मिश्रण कडेपासून सुटून येत नाही तोवर आपण हे मिश्रण परतून घ्यायचं आहे एक पाच ते दहा मिनटांनी याचा कलर चेंज व्हायला लागतो गुलाबीसर असा कलर येतो आणि शिवाय हे एक असा गोळा तयार व्हायला लागतो तेव्हा समजावं की आपलं मिश्रण व्यवस्थित तयार झालं आहे एक दहा मिनिट लागतात हे प्रोसेस व्हायला अगदी मंदाच्यावरती हे करून घ्यायचं आहे आता हा गोळा तयार झाला हे मिश्रण आपलं तयार झालं आहे हे आपण एका प्लेटमध्ये गार होण्याकरता काढून घेऊयात आता हे मिश्रण गार होईपर्यंत आपण कणिक मळून घेऊयात मोदकाची पारी करण्यासाठी मी फक्त गव्हाच्या पिठाचा वापर करणार आहे यामध्ये मैदा वापरणार नाही तीन वाट्या मी गव्हाचं पीठ घेतलं आहे त्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आधी मीठ व्यवस्थित मिक्स करून नंतर पाणी घालायचं आहे यामध्ये थोड्या थोड्या प्रमाणात पाणी घालायचं आहे कारण आपण याचा घट्टचर गोळा बनवून घ्यायचा आहे पातळ कणिक जशी चपातीला असते तसे नाही करायची घट्ट करायचे आहे मोदकासाठी शक्यतो घट्ट कणिक बनवून घ्यायचे आहे हे बघू शकता तुम्ही अगदी घट्ट जशी पुरीला असते त्या पद्धतीनंच बनवून घ्यायचे आहे नाहीतर ते मोदक आपल्याला भरता येत नाहीत चिकट होतं पीठ जर पातळ झालं तर त्यामुळे घट्टसर असा गोळा आपण बनवून घ्यायचा आहे हे बघू शकता ही कणिक आपली मळून तयार झाली आहे दहा मिनिट आपण हे भिजण्याकरता ठेवून देऊयात दहा मिनटानंतर हे जे सारण आपण बनवलं होतं ते देखील थंड झालं आहे आणि आता कणिक देखील दहा मिनटं भिजले आहे आता आपण याचे मोदक बनवून घेऊयात जेवढी चपाती आपण बनवतो तेवढ्या आकाराचा साधारण गोळा घ्यायचा आहे आणि त्याची चपाती लाटून घ्यायची आहे जास्त पातळ नाही मध्यम आकारावरती लाटून घ्यायची आहे जाडही नाही आणि पातळही नाही अशा पद्धतीने आपण ही चपाती लाटून घ्यायची आहे आणि नंतर त्याचे वाटीच्या आकाराने छोटे छोटे काप करून घ्यायचे आहेत गोल तुम्हाला हवे असल्यास तुम्ही एक एक देखील लातिंबी लाटू शकता मी अशा पद्धतीने वाटीने करून घेते हे बघा जास्त पातळही नाही आणि जाडही नाही अशा पद्धतीनेही बनवून घेतले आहे आता हे जे सारण आपण बनवलं होतं खाव्याचं ते यामध्ये भरायचं आहे आणि या, या पारीच्या अशा पाकळ्या तयार करायच्या आहेत फुलाप्रमाणे आकार तयार करून ते बंद करून घ्यायचं आहे हे बघू शकता तुम्ही अशा कळ्या कर तयार करायच्या आहेत त्याच्या आणि हे मिटवून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आपण हा मोदक तयार करून घ्यायचा आहे जसं आपण खोबऱ्याचे मोदक बनवतो त्याच पद्धतीने हे मोदक बनवून घ्यायचे आहेत याआधी मी, मी तुमच्याशी शेंगदाण्याच्या कुटाचे मोदक कसे बनवायचे तो व्हिडिओ देखील शेअर केला आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देत आहे तुम्ही ती बघू शकता आता हे मोदक आपले बनवून तयार झाले आहेत हे आपण तळून घ्यायचे आहेत ते मी उकडीचे मोदक दाखवले होते कुटाचे जे मोदक होते ते उकडीचे मोदक दाखवले होते हे तळणीचे मोदक आहेत मोदक तयार होईपर्यंत तेल मी गरम करून घेतलं होतं तेल चांगलं गरम झाल्यानंतरच मोदक त्यामध्ये तळायचे आहेत सोनेरी रंगावरती हे मोदक तळून घ्यायचे आहेत सगळ्या बाजूनी व्यवस्थित तळले जावेत त्यामुळे अशा पद्धतीने आपण ते खाली वर करून घ्यायचे आहेत हे अशा पद्धतीने आपण हलवून घ्यायचं आहे आणि सगळ्या बाजूने व्यवस्थित असे हे मोदक तळून घ्यायचे आहेत अगदी कुरकुरीत असे छान आपले मोदक हे तरूं तयार होतात हे बघू शकता आता हे सगळे मोदक तळून तयार आहेत हे आपण काढून घेऊयात आणि अशाच पद्धतीने राहिलेले सगळे मोदक तळून घेऊयात हे बघू शकता सगळे मोदक तळून तयार आहेत तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर तुम्ही श्रीनंदन रेसिपीज या चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद